आजही 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक मध्ये 2 दिवसांच्या संततधारेने गोदावरी दुथडी भाऊन वाहू लागली आहे। गोदामाईचं हे रूप पाहून नाशिककरांना आनंद झाला खरा, मात्र तो थोडा काळच टिकला। गोद्याच्या वाढत्या प्रदूषणाबरोबरच रसायन मिश्रित गढूळ पाणी आणि पानवेली रामकुंडापर्यंत पोहोचल्यात आणि भाविक याच पाण्याला तीर्थ मानून प्राशन करतायत, ही अत्यंत गंभीर बाब आहे। गोदावरीमध्ये जर आंघोळ केली तर इडापिडा दूर होती, सर्व चांगलं पुण्य प्राप्त होतं। त्याच्यामुळं गोदावरीचं स्नान केलं, गोदावरीची पूजा केली तर ह्या जीवात्म्याला चांगलं ध्येय प्राप्त होईल, चांगली बुद्धी प्राप्त होईल, चांगली मुक्ती प्राप्त होईल। गोदावरीचं महत्व सांगण्यासाठी या भाविकाची प्रतिक्रिया पुरेशी आहे। यांच्यासारखेच अनेक भाविक गोदावरीचं पाणी तीर्थ म्हणून घरी घेऊन जातात। भाविकांची श्रद्धा कायम असली तरी गोदेच्या पाण्याचं वास्तव मात्र नक्कीच बदललंय। भाविक तीर्थ म्हणून गोदावरीचं जे पाणी घेतात त्यात गटारीच्या पाण्याबरोबरच रसायन मिश्रित पाण्याचाही समावेश आहे, त्यामुळे श्रद्धा जपतानाच अनेक आजारांनाही निमंत्रण दिलं जात आहे। पावसाळ्यामध्ये प्रतिकार क्षमता कमी होते आणि श्रावणामध्ये पूजेच्या निमित्ताने असंख्य वेळेला आचमन करून तीर्थ पिण्यात येतं। गोदावरीचं पाणी हे तीर्थ निश्चित आहे, पण सध्याचं गोदावरीचं पाणी हे प्रदूषित असून त्यामुळे असंख्य विकार आपण ओढावून घेऊ शकतो। नाशिक मधल्या 2 दिवसाच्या पावसानं गोदावरी दुथडी भरून वाहू लागली आहे। तिच्या मधल्या पानवेली रामकुंडापर्यंत पोहोचल्यात, त्यामुळे धार्मिक विधी करताना अडचणी येत आहेत। त्यांची अपेक्षा असते की अत्यंत पवित्र शुद्ध हे तीर्थ त्यांना या ठिकाणी दृश्य दर्शन त्या तीर्थाचं मिळालं पाहिजे, हे पाहायला मिळालं पाहिजे, तर त्याच्याऐवजी या पानवेलीमुळे अशा प्रकारचा परिणाम हा त्या सगळ्या तीर्थावर होऊन राहिलेला आहे। गोदावरीला प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त करा या मागणीसाठी आजपर्यंत अनेक आंदोलनं झाली, पण ढिम्म प्रशासन यावर ठोस पावलं उचलत नाहीये। तीर्थक्षेत्र हा नावलौकिक जपण्याबरोबरच नाशिकमध्ये येणाऱ्या लोकांचं आरोग्य जपण्याचीही मोठी जबाबदारी प्रशासनकर्त्यांवर आहे। ZEE24 तास साठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। ZEE24 तास एक पाऊल पुढे।